नमस्कार. म्हणतात की जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात की ती भरून काढणे कधीच शक्य नसतं. आणि अशीच पोकळी निर्माण करून उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्यातून विदाय घेतली आहे. उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. श्री रतन टाटा यांना आपली बातमीच्या माध्यमातून श्रद्धांजली. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला. भारताच्या उद्योग क्षेत्रातले बाप माणूस म्हणून ओळखले जाणारे श्री रतन टाटा यांना पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धासुमन अर्पण केले. याशिवाय गृहमंत्री माननीय अमित शहाजी, भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक प्रभारी माननीय भूपेंद्र यादवजी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक सहप्रभारी माननीय अश्विनी वैष्णवजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्यासह भाजपा नेते आणि पदाधिकारी आणि सामान्य जनतेने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. हरियाणाच्या विजयानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले ते ऐकूया. हरियाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्र यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे. नागपुरात काल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते आभासी पद्धतीनं आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी तथा प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यात पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचे भूमिपूजन, IITMS प्रकल्पाचे भूमिपूजन, 18 कोटीच्या निधीतून बनणाऱ्या वारकरी भवनाचे भूमिपूजन, 20 कोटीच्या निधीतून बनणाऱ्या संत सावता भवनाचे भूमिपूजन, 5 कोटीच्या निधीतून बनणाऱ्या तिरळे कुणबी समाज भवनाचे भूमिपूजन, राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण मुला मुलींच्या 44 शासकीय वसतिगृहांचा लोकार्पण सोहळा इत्यादी विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. काँग्रेस पार्टी जब हारती है तो रोना शुरू कर देती है. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी म्हणाले, देखिए कांग्रेस पार्टी जब हारती है तब EVM पे डाउट लेती है, कांग्रेस पार्टी जब हारती है तो चुनाव आयोग पे डाउट लेती है. अब यहाँ पर उनके 31 मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आए महाराष्ट्र में. हमने तो कभी नहीं कहा चुनाव में मशीन खराब हो गई है, चुनाव में गलत हो गया, ऐसा कभी कहा हमने. कांग्रेस पार्टी का ही धंधा है, कांग्रेस पार्टी यही करती है कि जब हारती है तो हार स्वीकार नहीं करती है. आता पाहूया विरोधकांच्या फेक नरेटिव्हला भाजपचं थेट उत्तर. लाडकी बहीण योजनेमुळे घाबरलेले विरोधक महाराष्ट्राच्या बहिणींची दिशाभूल करून ही योजना बंद करण्याचे प्रयत्न करत आहेत. तेव्हा विपक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना की अपार सफलता से बौखला चुका आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर मोहन यादवजी यांचा व्हिडिओ शेअर करून विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर. नवी दिल्ली येथे आयोजित 70व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या विजेत्यांना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत सांगितलं की या उत्तुंग यशाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. या अभिनव कामगिरीसाठी महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार से नवाजे जाने पर पद्मभूषण मिथुनदा को हार्दिक बधाई. आपका जीवन एवं फिल्मी करियर नए कलाकारों के लिए प्रेरणास्पद. मिथुन चक्रवर्ती यांना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी दिलेल्या शुभेच्छा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.